बावीस वर्षाच्या मुलीवर त्या ठिकाणी एका मंत्र्याचा हात ज्यामागे येत आहे त्यात आजपर्यंत गुन्हा देखील नोंद केला गेलेला नाही अशी घटना या महाराष्ट्रात घडत आहे। आणि अशी घटना घडत असताना या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच आम्ही ज्यांना आदर्श मानतो अशा सुप्रियाताई सुळे या देखील या प्रकरणात गप्प आपल्याला दिसत आहेत। आज महाराष्ट्रभर भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आणि महिला मोर्चाच्या अध्यक्ष उमाताई खापरे यांच्या सूचनेनुसार आम्ही महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन आज करत आहोत। या आंदोलनाच्या बाबतीत आमची आजची मागणी हीच आहे की संजय राठोड जे आज मंत्री आहेत ते मंत्री आहेत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्यावर कारवाई झालेली नाही का? याच जागी जर एखादा सर्वसामान्य माणूस राहिला असता तर त्याच्यावर त्या ठिकाणी कारवाई झाली असती। परंतु आज महाविकास आघाडीतले तिघही पक्ष या ठिकाणी संजय राठोड यांना पाठीशी घालत आहे आणि आजपर्यंत साधा गुन्हा देखील त्या ठिकाणी नोंद झालेला नाही। आमच्या सर्वांच्या मार्गदर्शक चित्रताई वाघ यांनी देखील हा प्रश्न उचलून धरला त्यात त्या स्वतः त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेल्या परंतु तरी देखील आजपर्यंत देखील गुन्हा हा त्या ठिकाणी नोंद केलेला नाही। जर या ठिकाणी संजय राठोड सारख्या मंत्र्याला जर हे सरकार पाठीशी घालत असेल तर या सरकारची आम्ही कुठली गय करणार नाही। हे तर आज आमचं रस्ता रोको चक्का जाम आंदोलन झालं परंतु या संजय राठोड जोपर्यंत राजीनामा देत नाही तोपर्यंत कितीही आंदोलनं आम्हाला करावी लागली तरी महिला मोर्चा त्यासाठी नेहमी पुढे राहील। आणि हेच नाही तर महाराष्ट्रातली कुठलीही मुलगी असेल तर ती कुणाची बहीण आहे कुणाची आई आहे कुणाची माता आहे तर अशा सर्व महिलांसाठी सर्व आमच्या युवतींसाठी बालिकांसाठी नेहमीच भाजप महिला मोर्चा हा त्यांच्या पाठीशी राहणार आहे असं त्या ठिकाणी सांगतो।